मानखुर शिवाजीनगर मधून दादांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिकांना उमेदवारी देण्यात आली आहे, मात्र नवाब मलिकांचा प्रचार आम्ही करणार नाही असं फडणवीसांनी म्हटलं। तर फडणवीसांच्या वक्तव्यानंतर नवाब मलिकांनी सुद्धा पलटवार केला आहे। तो उनका प्रचार ही नहीं करने वाला तो कहां से सरकार में शामिल करेंगे? हम लोग उनका प्रचार नहीं करेंगे, उनके खिलाफ शिवसेना का उम्मीदवार है, उस उम्मीदवार का प्रचार भारतीय जनता पार्टी और शिवसेना करेंगे। का करा ना, मी त्यांना आग्रह धरत नाही की माझ्या प्रचाराला या। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे, जनतेचा पाठबळ या आधारावर मी निवडणूक लढतो, पण दाऊदशी माझा नाव जे लोक जोडत आहेत त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार आहे। जे माझ्यावर दाऊदशी संबंध किंवा हे सगळे आरोप करत आहेत त्यांच्यावर मी न्यायिक कारवाई करणारच आहे। या प्रकारचा कुठलाही खटला माझ्यावर नाही, आतंकवादाचा कुठलाही खटला नाही। जे लोक या प्रकारचे आरोप लावत आहेत त्यांच्या विरोधात मी न्यायालयात धाव घेणार आहे आणि त्यांच्यावर मी बदनामीचा खटला टाकणार आहे। व आता त्यांनी पण माझ्यावर बिनबुडाचे आरोप केलेच होते, जे बोलायचं नाही ते विधानसभेमध्ये त्यांनी स्टेटमेंट केलं होतं, बाहेर केलं असतं तर त्यांच्या विरोधात पण मी कायदेशीर कारवाई केली असती।